ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास महात्म्य कथा अध्याय 8 महिमा नामस्मरणाचा। मातेच्या मायेने लोकहिताचा हेतू मनात धरून देवी लक्ष्मीने प्रश्न केला, प्रभू अधिक महिन्यात दानधर्म करावा, पवित्र नद्यांचे स्नान करावे, तीर्थाटन करावे, शारीरिक व मानसिक तप करावे, हे सारे खरे आहे। पण जी माणसे गरीब आहेत, ज्यांना पोटाच्या उद्योगापायी पूजापाठ करायला पुरेसा वेळ नाही, जे लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या असमर्थ आहेत, जे आजारी आहेत, अशक्त आहेत, अशा जीवांना उद्धारासाठी कल्याणासाठी करता येईल असे काही पुण्यकर्म नाही का? देवी लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकून भगवान म्हणाले, प्रत्येक जीवालाच आत्मोद्धाराचा मार्ग आणि साधन हे उपलब्ध आहेत। त्यांच्यासाठी या महिन्यात सहज करता येण्यासारखा एक मार्ग आहे, तो म्हणजे भगवंतांचे नामस्मरण। कारण या नामसाधनेसाठी स्थळ, काळ, वेळ यांचे बंधन नाही। नाम केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही अवस्थेत घेता येते, मात्र ते घेताना ओढ हवी, एकाग्रता हवी। ज्यांना शक्य असेल त्यांनी कथा कीर्तनाच्या श्रवण माध्यमातून या नामसाधनेशी जवळीक साधावी। नामस्मरण हा जड जीवांच्या उद्धाराचा, त्यांच्या कल्याणाचा साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे। नामस्मरणाच्या अनुसंधानामुळे नारद हे ब्रह्मज्ञानी झाले। त्यांनी दिलेल्या रामनामाच्या जपानेच वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला। रामनामानेच पाण्यात पाशांतरले, समुद्र मंथनातून वर आलेले हलाहल पिऊन महादेवांच्या अंगाचा जो दाह झाला तो ह्या नामाने शांत झाला। आयुष्याच्या अखेरच्या क्षणी केवळ एकदाच घेतलेल्या नावाने अजामेळ नावाच्या दुष्टाचाही उद्धार झाला। तेव्हा अशक्त, आजारी, दुर्बल आणि गरीब लोकांनी या नामस्मरणाचीच कास धरावे। अधिक मासात नित्यनेमाने श्रीकृष्ण नामाचा, राधा कृष्णाचा, पुरुषोत्तमाचा जप करावा। नाम हे आंतरिक ओढीने, सातत्याने आणि प्रेमाने घ्यावे। अशा नामस्मरणाने नाम घेणाऱ्या व्यक्तीस थोर पुण्यप्राप्ती होते। भगवंतांच्या अखंड घेतलेल्या नावाने सर्व पापांचा कसा नाश होतो, नामधारकांच्या नामसाधनेने त्याचे व त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण कसे होते, या संदर्भातील एक कथाच मी तुला सांगतो। नर्मदा नदीच्या काठावरील भुसर नावाच्या एका गावात एक स्त्री राहत होती। तिचे नाव होते सावित्री। ती मोठी श्रद्धाळू आणि भगवत भक्त होती। नारायण नारायण हे तिच्या वाणीतून सदैव स्रवत होते। तिला उठता बसता, येता जाता इतकेच नव्हे तर कामधाम करत असतानाही मुखाने भगवत नामस्मरणाचा छंद जडलेला होता। ती ते प्रभूंना मोठ्या प्रेमाने आणि आवडीने घेत असे। सावित्री ही नारायणाची पूजक, तर तिचा पती हा मात्र लक्ष्मीचा उपासक होता। पैसा, धनसंपत्ती आणि त्याचा विपुल संग्रह हा त्याचा आवडता छंद। तो देवाचा नव्हे धनाचा पुजारी होता। त्याच्याकडे विपुल धन असूनही तो हाताने मात्र सढळ नव्हता। धनाचा गरजू लोकांसाठी तो उपयोग करत नव्हता। दानधर्म करणे हे तर त्याच्या गावीही नव्हते। मिळेल तेवढे मिळवायचे आणि ते केवळ साठवून ठेवायचे हाच त्याचा छंद। घरात धनाचे रांजण भरलेले असतानाही कोणी दान देते म्हटले तर तो त्याच्या पुढे हात पसरायलाही कमी करत नसे। अनेक उलाढाल्या करून ह्या माणसाने नगरातील गरीब लोकांच्या यादीतही आपले नाव नोंदवले होते आणि मदत मिळावी या हेतूने ती यादी राजदरबारी पोहोचवली होती। एके दिवशी सावित्रीचा पती काही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला। नेमका त्याच वेळी राजदरबारात येऊन मदत घेऊन जावी असा निरोप घेऊन एक शिपाई त्यांच्या घरी आला। बाहेर गेलेला पती परत येताच सावित्रीने त्याला निरोप दिला। तेव्हा कपाळावरचा घामही न पुसता किंवा पायातली पादत्राणीही न काढता तो द्रव्य लोभी लगेच राजदरबाराकडे निघाला। तेव्हा न राहून सावित्री म्हणाली, धनी अहो कसला हा दानाचा लोभ, त्यापेक्षा भगवंतांचे नाम घ्या, आहे त्यात सुख समाधान माना। घरात एवढे भरभरून आहे ते गोरगरिबांना वाटा, त्यांचा आशीर्वाद घ्या। आपल्या एवढ्या धनाचे मालक कोण, तर आपण दोघच, मग करायचे काय तो धनलोभ। सावित्री तू मला शहाणपणा शिकवू नकोस, अगं जग नारायणाच्या नव्हे तर लक्ष्मीच्या सामर्थ्यावर चालते। तू बस आपली हरिहरी करत मला जाऊ दे लक्ष्मी घरी आणायला, असे म्हणत सावित्रीचा पती घरी लगेच निघाला।
तेव्हा सावित्री पटकन घरात गेली, एक कासंडी घेऊन आली आणि म्हणाली, ही भरलेली कासंडी राहू द्या तुमच्या सोबत, प्रवासात जेव्हा तहान लागेल तेव्हा कामाला येईल. पतीने ती कासंडी घेतली आणि घाईघाईने निघाला. इकडे सावित्री आपल्या हरी नामस्मरणात दंग झाले. भर उन्हात धावत पळत अंतर कापत असताना त्याचा जीव कासावीस झाला, त्याच्या घशाला कोरड पडले. तेव्हा त्याने त्या कासंडीचे बांधलेले तोंड उघडले. तहान भागवायला ती कासंडी तोंडाला लावली तर काय, त्या कासंडीत पाणी नव्हते, त्यात होते दूध. म्हणजे आपल्या बायकोने पाण्याच्या जागी दुधाचा खर्च केला, जास्त पैसे खर्च केले. याचा त्या कंजूस आणि द्रव्यलोभी माणसाला राग आला. तो मनोमन सावित्रीला नावे ठेवू लागला. त्याने ती भरलेली चूळ तोंडातून बाहेर टाकली. जवळच एक वारुळ होते. त्याने रागारागाने ती भरलेली दुधाची कासंडी त्या वारुळाच्या छिद्रात मोकळी केली. तो मागे वळणार तोच फुस असा आवाज झाला. त्याने चमकून मागे पाहिले तर एक भला मोठा नागराज वारुळातून बाहेर येत मनुष्यवाणीत म्हणाला, मित्रा, मी तुझे किती आणि कसे आभार मानू. या रणरणत्या उन्हात अंगाचा दाह होत असताना तू या वारुळात दुधाची कासंडी उपडी केलीस. माझ्या वारुळातील नागिन आणि माझ्या पिलांना ते दूध मिळाले, त्यांचा जीव संतुष्ट झाला. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. अहो नागराज, ते दूध मी तुमच्या पिल्लांना दिलेले नाही, ते माझ्या बायकोने सावित्रीने दिले होते, पाण्याच्या ऐवजी दूध. तो म्हणाला, पुण्यवान पुरुषा, हे तू भाग्यवान आहेस, तुला सावित्री सारखी भगवत भक्त आणि पतिव्रता स्त्री म्हणून मिळाली आहे. ती सतत भगवंतांचे नाम घेते, चिंतन करते, दानाच्या बाबतीत तिचा हात सढळ आहे, तिला दुसऱ्याची तहान भूक कळते. हे बघ, तुझ्या घरात जे धन आहे ते तू गोरगरिबांना वाट, सहस्र भोजनाचे आयोजन कर, दोघांनाही अन्नदानाचे मोठे पुण्यपदरे घ्या. तसे जर केले तर तुझी संपत्ती संपेल, धनाने भरलेले रांजण मोकळे होईल, ही चिंता आहे ना तुझ्या मनात? पण हे भाग्यवान पुरुषा, तसे काहीही होणार नाही. तुझे धन संपण्याआधीच मी ते पुन्हा तुला देईन, अगदी भरभरून येईन, देईन विश्वास ठेव. मात्र जर तू प्राप्त धनाचा सदुपयोग केला नाहीस, द्रव्यलोभ सोडला नाहीस, तर माझे दूध त्या धनाच्या रांजणात लपून बसतील आणि तू द्रव्यलोभाने जर त्यात हात घातलास तर ते तुला दंश करतील. तू एक काम कर, आल्या पावली परत जा. तू श्रीमंत आहेस, धनवान आहेस, मी गरीब आहे, निर्धन आहे, असे खोटे सांगून राजाला फसवू नकोस. राजा हे नारायणाचे रूप असते, त्याच्याशी सत्याने आणि सचोटीने वाग. परत जा, घरी परत जा. नागराजाचे ते बोलणे ऐकले आणि डोळे उघडलेला तो सरळ आपल्या घराकडे परत गेला. मग त्याने पुढाकार घेतला, सहस्र भोजने घातली, सपत्नीक अन्नदानाचे पुण्य मिळवले, जनता जनार्दनाला संतुष्ट केले आणि अक्षर धनाचा मालक झाला. विष्णू म्हणाले, देवी, असा आहे अधिक मासातील नामस्मरणाचा अद्भुत महिमा. नामस्मरण हे साधे सोपे सहज करता येण्यासारखे पुण्यकर्म आहे. सर्वांनी हे अवश्य करावे. नामाची कास धरा आणि भगवंत जोडा, हाच या अध्याय 8 संदेश आहे. अध्याय 8 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.